नमस्कार, उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणार। देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच सर्वांची तोंडं बंद केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपा आणि शिंदे गटाने एकत्र येत सरकार स्थापन केले। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात आव्हान दिलं। त्यानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले। राज्यात घडलेल्या या राजकीय घडामोडींमध्ये भाजपाचा महत्त्वाचा रोल होता। राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपानं संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार दिले आणि ते जिंकून दाखवले। या विजयात सर्वात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचा होता। 2014 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार चालवण्यासाठी मोठी कसरत त्यांना करावी लागली। सत्तेत राहूनही शिवसेना विरोधाची भूमिका घेत होती, त्यामुळे उद्धव ठाकरेंशी जुळवून घेत फडणवीसांनी 5 वर्ष यशस्वीरित्या मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेहमी चांगले संबंध राहिलेत। मात्र 2019 निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक सत्तांतर घडलं। निवडणुकीपूर्वी युती असणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। उद्धव ठाकरेंच्या या खेळीमुळे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावं लागलं। निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपा विरोधी पक्षात होती आणि देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न धुळीस मिळालं। महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी धुरा हाती घेतली। या 2.5 वर्षाच्या काळात फडणवीसांनी त्यांचा प्रशासकीय अनुभव गाठीशी धरून ठाकरे सरकारवर आक्रमक हल्ला केला। सचिन वाझे प्रकरण, 100 कोटी वसुली टार्गेट, नवाब मलिक यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध, जमीन व्यवहार अशा विविध माध्यमातून फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारशी कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर राज्यसभा विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी उघड करण्याची संधी भाजपाला मिळाली। संख्याबळ नसताना या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आले। त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला हादरा बसला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आणि पुन्हा एकदा राज्यात भाजपाचं सरकार आलं। मात्र या सर्व काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले। एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला। आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येतोय। मात्र मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशी भावना शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केली। यावर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला होता, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत सर्वांची तोंड बंद केली आहे। फडणवीस म्हणाले की राज्यात कोण काय करतं याला महत्व नसतं, परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व असतं, त्यामुळे कोण काय बोलतो हा काय बोलतो यावर उत्तर देण्या इतका मी रिकाम टेकडा नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याला पूर्णविराम दिला आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मैत्रीचे संबंध 2019 निकालानंतर चांगले स्थानले गेले। या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन उद्धव ठाकरेंनी घेतले नाहीत। युतीत निवडणूक लढवून महाविकास आघाडी सरकारची स्थापना करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं हे देवेंद्र फडणवीसांच्या जिव्हारी लागलं। त्यामुळे आगामी काळात फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे संबंध चांगले बनले आहेत। फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली। त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या। या पत्राचा उल्लेखही फडणवीसांनी विधानसभेत करत त्यांचे जाहीर आभार मानले होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्याशी 1.5 तास दाराआड चर्चा केली। उद्धव ठाकरे विश्वासार्ह माणूस नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीत केलं होतं। तुम्हाला ही राजकीय अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय अपडेट्ससाठी NRT News च्या फेसबुक पेजला लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा।